सुशील कुमार शिंदे यांचे नातू शिखर पहारिया हे विधानसभेला इच्छुक आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार असल्याबद्दल सोलापूर शहरात चर्चा सुरू आहे. काही जण आणि काही मीडियाद्वारे अनेक समज गैरसमज पसरवून संभ्रम निर्माण करत आहे. शिखर पहारिया हे आपल्या आजोबा सुशील कुमार शिंदे यांनी आपल्या फार्म हाऊस येथे प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाच्या दर्शनासाठी सोलापुरात आले होते. काही कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर ते काही मंडळांना भेट देण्यासाठी गेले होते. मंडळांना भेटीचा राजकारणाशी काहीही संबंध नाही. त्यांनीही मी विधानसभेला इच्छुक आहे असे कुठेही म्हटलेले नाही. ते मुंबईत त्यांच्या उद्योगात व्यस्त आहेत. आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनाच उमेदवारी देण्यात येईल असे संकेत शिंदे परिवाराकडून मिळाले आहे. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.